नमस्कार आज आपण लाडक्या गणपती बाप्पासाठी कोणत्याही प्रकारचा मावा मिल्क पावडर कंडेन्स मिल्क दूध न वापरता अगदी झटपट दहा मिनटात तयार होणारे काजू मोदक कसे बनवायचे हे पाहणार आहोत हे मोदक पंधरा दिवस फ्रीजमध्ये आरामशीर टिकतात अजिबात खराब होत नाही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात काजू मोदक बनवण्यासाठी मी या ठिकाणी एक वाटी काजू घेतलेले आहेत काजू घेताना तुम्ही असे अख्खे काजूसुद्धा घेऊ शकता किंवा तुकडा काजूसुद्धा वापरू शकता जर तुमचे काजू फ्रीजमध्ये ठेवले असतील तर ते लगेच वापरू नका एक दोन तास बाहेर काढून ठेवा त्यानंतर त्याचा वापर करायचा आहे एक वाटी काजूसाठी पाववाटी साखर घ्यायची आहे हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे पाववाटी पाणी देखील लागणार आहे काही पिस्त्याचे एकदम बारीक काप करून घेतलेले आहेत आणि अर्धा चमचा वेलची पावडर लागणार आहे सर्वात आधी आपण काजूची बारीक पावडर तयार करून घेऊयात एका छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेल्या एक वाटी काजूपैकी अर्धीच वाटी काजू आधी मिक्सरच्या भांड्यात घालून चांगले बारीक करणार आहे लक्षात ठेवा मिक्सर बंद चालू बंद चालू करतच हे काजू बारीक करून घ्यायचे आहेत नाहीतर काय होतं तुम्ही एकसारखा मिक्सर चालू ठेवला तर काजूमधील तेल रिलीज होईल आणि काजूची पावडर अजिबात व्यवस्थित तयार होणार नाही अशा प्रकारे मी एकदम छान अशी बारीक काजूची पावडर तयार करून घेतलेली आहे एका मिक्सिंग बाऊलमध्ये काढून घेऊयात याच पद्धतीने उरलेले जे अर्धी वाटी काजू आहे ते देखील मिक्सर बंद चालू बंद चालू करत पावडर छान अशी करून घेऊयात या प्रकारे एक वाटी काजूची बारीक पावडर तयार करून घेतलेली आहे जर तुमच्या ह्या काजू पावडरमध्ये मोठे मोठे तुकडे राहिले असतील तर तुम्ही ही तयार केलेली काजू पावडर मोठ्या चाळणीने चाळून घ्या म्हणजे एकसारखी पावडर तयार होईल माझी पावडर व्यवस्थित बारीक झाल्यामुळे मी या ठिकाणी चाळून घेणार नाही आहे आता एका कढईमध्ये घेतलेली पाववाटी साखर घालायची आहे बरोबर त्याच वाटीने मोजून पाववाटी पाणी घालायचं आहे आता लगेचच गॅस चालू करायचा आहे आणि मध्यमाचे वती ही घातलेली साखर पाण्यामध्ये पूर्णपणे वितळून घ्यायची आहे विरघळून घ्यायची आहे आपल्याला या ठिकाणी साखरेचा एक तारी किंवा दोन तारी पाक अजिबात तयार करायचा नाही फक्त साखर वितळेपर्यंतच आपल्याला हा पाक तयार करून घ्यायचा आहे एक वाटी कादूसाठी पाववाटी साखर आणि पाववाटी पाणी हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे मी या ठिकाणी मेझरिंग कपाने सर्वसाहित्य मोजून घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या घरातील कोणतीही एखादी वाटी घेऊ शकता त्याच वाटीने मोजून सर्व साहित्य मोजून घ्या तुम्ही या ठिकाणी पाहू शकता घातलेली पाववाटी साखर पाण्यामध्ये पूर्णपणे वितळलेली आहे आणि पाण्याला मस्त अशी उकळी आलेली आहे याच वेळी पाव चमचा वेलची पावडर आणि पाव चमचा किंवा अर्धा चमचा साजूक तूप घालायचा आहे आता ही घातलेली वेलची पावडर आणि साजूक तूप व्यवस्थित मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे लक्षात ठेवा साखरेचा एक किंवा दोन तारी पाक अजिबात तयार करायचा नाही फक्त साखर वितळून द्यायची आणि छान अशी उकळी आणायची आहे अशी उकळी आली की लगेचच गॅस अगदी कमी करायचा आहे तयार करून घेतलेली काजूची पावडर लगेचच या मिश्रणामध्ये घालायची आहे आणि अगदी कमी आचेवरती ही घातलेली काजू पावडर व्यवस्थित साखरेच्या पाकामध्ये मिक्स करून घ्यायची आहे एकजीव करून घ्यायची आहे लक्षात ठेवा काजू पावडर घातल्यानंतर गॅस कुठेही मोठा किंवा मध्यम ठेवायचं नाहीतर नाही हे मिश्रण तळायला लागू शकते अगदी कमी आचेवरती मंद आचेवरतीच आपल्याला हे मिश्रण छान असं शिजवून घ्यायचं आहे एक चार ते पाच मिनटामध्ये छान असा ह्या मिश्रणाचा गोळा तयार होतो आत्ता जरी तुम्हाला हे मिश्रण फार पातळ वाटत असले तरीसुद्धा जसंजसं हे मिश्रण शिजेल तसं तसं मिश्रण पॅन सोडायला सुरुवात करते आणि मिश्रणाचा छान असा गोळा तयार होतो चला तर स्पॅचुल्याने सतत हलवत छान असं मिश्रण शिजवून घेऊयात चला तर अगदी कमी आचेवरती स्पॅचल्याने सतत हलवत छान असं मिश्रण पाच ते सहा मिनटं शिजवून घेऊयात या ठिकाणी सुरुवातीपासून तीन मिनटं झालेली आहे अगदी मंद आचेवरती स्पॅच्युलाने सतत हलवत हे मिश्रण मी शिजवूनच घेत आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आधीपेक्षा ह्या मिश्रणाला थोडाफार घट्टपणा आलेला आहे पण पूर्ण मिश्रण तयार झालेलं नाही त्यामुळे आणखी कमी आचेवरती तीन मिनटं हे मिश्रण सतत हलवत शिजवून घेऊयात या ठिकाणी टोटल सहा ते सात मिनटं सुरुवातीपासून झालेली आहे मंदाचेवरती मी हे मिश्रण शिजवूनच घेत आहे आता मी गॅस बंद केलेला आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मिश्रणाचा मस्त असा गोळा तयार झालेला आहे सुरुवातीला हे मिश्रण फार पात्र होतं आता मिश्रणाने छान असा पॅन सोडलेला आहे आणि मिश्रणाचा एकसारखा गोळा देखील तयार झालेला आहे असा गोळा तयार झाला की समजावं हे मिश्रण मोदकासाठी तयार आहे अजून एक पद्धत सांगते थोडंसं मिश्रण असं हातावरती घ्यायचं आहे काळजीपूर्वक घ्या कारण हे मिश्रण फार गरम असतं असं हातावरती हातांच्या बोटांवरती अशी गोळी तयार करून पाहिजे आहे पहा मिश्रणाची छान गोळी तयार होत आहे याचा अर्थ मोदकासाठी मिश्रण अगदी परफेक्ट तयार आहे आता है हे तयार करून घेतलेलं मोदकांचं मिश्रण एका मोठ्या ताटामध्ये काढून घ्यायचं आहे ताटाला आधी व्यवस्थित तूप ग्रीस करून घ्या जेणेकरून हे मिश्रण ताटाला चिकटणार नाही मिश्रण एकसारखं पातळ पसरून घ्यायचं आहे जेणेकरून लवकर थंड होईल आता रूम टेम्परेचरवरतीच आपल्याला हे मिश्रण सात ते आठ मिनिटं थंड करून घ्यायचं आहे लक्षात ठेवा एक दोन तास अजिबात थंड करून घेऊ हो नका नाहीतर काय होईल हे मिश्रण फार कडक बनेल आणि मोदक अजिबात व्यवस्थित तयार होणार नाही सात ते आठ मिनिटं मिश्रण थंड करून घ्या हलकंसं गरम असतं तरीही चालेल त्याच वेळेस मोदक करायला सुरुवात करा मी या ठिकाणी मोदक बनवण्यासाठी अशा प्रकारची दोन नंबरची मोदक पट्टी वापरणार आहे आता आधी या मोदकपट्टीला व्यवस्थित तूप ग्रीस करून घेऊयात जेणेकरून आपले मोदक आहे ते व्यवस्थित डिमोल्ड होतील व्यवस्थित निघतील या प्रकारे तूप लावून घेतलेलं ला आहे या ठिकाणी दहा मिनटं झालेली आहेत मिश्रण थंड करण्यासाठी रूम टेम्परेचरवरती ठेवलेलं होतं तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मस्त असा मिश्रणाचा गोळा तयार झालेला आहे असं हाताने व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे हे मिश्रण जास्त थंड करत बसायचं नाही जास्त वेळ ठेवायचं नाही नाहीतर मिश्रण कडक होतं आणि मोदक व्यवस्थित तयार होत नाही आता मोदकाच्या साच्यामध्ये सर्वात आधी थोडेसे पिस्त्याचे एका बाजूला काप ठेवायचे आहेत असे केल्यामुळे काय होतं मोदक दिसायला तर फारच सुंदर दिसतो त्याचप्रमाणे चवीला देखील अजून चविष्ट तयार होतो आता हे तयार करून घेतलेले मोदकाचे मिश्रण दोन्ही साईडला थोडे थोडे करून भरून घ्यायचे आहे असे दोन्ही साईडला मोदकाचे मिश्रण भरल्यानंतर मोदक मस्त असा आकार धरतो आणि मस्त तयार होतो हे पहा व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे मोदकपट्टीच्या एका साईडला तयार करून घेतलेले मिश्रण दाबून दाबून चांगलं भरून घ्या या प्रकारे चांगलं प्रेस करत करत मोदकाचं मिश्रण पट्टीच्या एका साईडला भरून घेतलेलं आहे याच पद्धतीने दुसऱ्या साईडला देखील मिश्रण भरून घ्यायचं आहे या प्रकारे दुसऱ्या साईडला देखील मिश्रण भरून घेतलेलं आहे आता व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे हा साचा अगदी व्यवस्थित प्रेस करायचा आहे जेवढा तुम्ही जास्त प्रेस कराल तेवढा तुमचा मोदक सुंदर तयार होईल जे वरचं एक्स्ट्रा मिश्रण आलेलं आहे ते असं हाताने काढून घ्यायचं आहे आणि एकसारखा मोदक तयार करून घ्यायचा आहे ह्या मिश्रणाला व्यवस्थित प्रेस करत आकार द्यायचा आहे मी व्हिडिओमध्ये दाखवते तेप्रमाणे हे पहा या पद्धतीने हे मिश्रण देखील चांगलं दाबून घ्या जेणेकरून मोदक एकसारखा उभा राहील परफेक्ट आता व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे हळूवार हा साचा ओपन करायचा आहे वाव तुम्ही या ठिकाणी पाहू शकता किती सुंदर आणि सुबक असे मोदक तयार झालेले आहे पिस्ता लावल्यामुळे मोदक दिसायला तर फारच सुंदर दिसत आहे आता हळूवारपणे तळहाताने असे मोदक काढून घ्यायचे आहेत मस्तच हे पहा किती छान मोदक तयार झालेला आहे आता हा तयार झालेला मोदक एका प्लेटमध्ये ठेवून देते याच पद्धतीने तुम्हाला मी अजून एक मोदक काढून दाखवते हे मोदक करायला फार सोपे आहेत अगदी झटपट बनवून तयार होतात जो वरचा एक्स्ट्रा भाग आलेला आहे तो असा काढून घ्यायचा आहे जेणेकरून मोदक दिसायला अतिशय सुंदर दिसेल हा मोदक देखील प्लेटमध्ये ठेवून देते जर तुम्ही याप्रमाणे दोन नंबरचा साचा वापरून म्हणजे दोन नंबरची मोदक पट्टी वापरून हे मोदक तयार केले तर सांगितलेल्या मिश्रणामध्ये सांगितलेल्या प्रमाणामध्ये बारा मोदक तयार होतात जर ह्यापेक्षा छोटा म्हणजे एक नंबरची मोदकपट्टी वापरली तर ह्यापेक्षा जास्त मोदक तयार होतील या प्रकारे सर्व मिश्रणाचे मोदक तयार करून घेतलेले आहेत टोटल बारा मोदक तयार झालेले आहेत रंग पहा काय सुरेख आलेला आहे हे, हे काजू मोदक दहा ते पंधरा दिवस फ्रीजमध्ये आरामशीर टिकतात अजिबात खराब होत नाहीत तुम्हाला मी एक मोदक फोडून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल हे मोदक चवीला खूप चविष्ट लागतात ह्या गणपती बाप्पाला हे मोदक नक्की करून पहा कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर जरूर करून बघा तोपर्यंत तो मस्त खा आणि हेल्दी राहा